मेसेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे. कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही, कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत. मदत नव्हे, कर्तव्य. या कार्यक्रमात आपण विविध व्यक्तींना भेटतोय ज्यांनी या लॉकडाऊनच्या वेळेमध्ये कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीच्या वातावरणात कुठतरी स्वतःचं कर्तृत्व म्हणून नागरिकांच्या हाकेला उत्तर देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. सध्या आपल्यासोबत चर्चेत आहेत माननीय विनोदजी काळोखे साहेब, जे की एक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. विनोद साहेब, तुमचं सर्वप्रथम मी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आणि प्रथम प्रश्न तुम्हाला हाच विचारतो, कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून, आपल्या पक्षसृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं काय सांग. माननीय आमदार राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला त्या टायमाला परिस्थिती खूप अचानक सगळं लॉकडाऊन झालं होतं, त्यामुळं त्या लोकांना वस्तू अवेलेबल होत नव्हत्या, त्या अवेलेबल करून देणं जेणेकरून भाजीपाला असो, कारण काय अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे रेट त्या बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याचा काळा बाजार करायचा प्रयत्न केला होता. माननीय आमदार दादांशी बोलल्यानंतर दादांनी अशा प्रकारचे आम्हाला उपलब्ध करून देणे भाजीपाला म्हणा हे म्हणा अशा जेणेकरून आम्हाला लोकांपर्यंत तो भाजीपाला आहे त्या रेटमध्ये देणे. त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये काळ पद्धतीने काळा सॅनिटायझरचा काळा बाजार चालू होता, रेट प्रचंड वाढवलेले होते. आणि इव्हन त्या टायमाला लोकांना हे माहीत नव्हतं की सॅनिटायझर हे फक्त लोकांना एवढं माहिती होतं की यूज केलं की आपला कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये असं होतं की कोरोनाचं COVID-19 जो विषाणू आहे त्याच्या अंगावर एक चरबीयुक्त आवरण होतं आणि ते जोपर्यंत त्या सॅनिटायझरमध्ये 80% अल्कोहोल नसेल तोपर्यंत ते आवरण फुटत नव्हतं आणि तो डिझॉल्व होत नव्हता. आणि त्याच्यामागचं दुसरं असं एक कारण होतं की जर अल्कोहोलची मात्रा 65%-पेक्षा खाली असेल तर त्याला 12% GST लागत होते आणि 65%-पेक्षा वरती असेल 80% तर त्याला 18% GST लागत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात 65%-70% अल्कोहोल असलेलंच सॅनिटायझर उपलब्ध होत होतं, पण त्याच्यामुळं काही फायदा असा होत नव्हता लोकांना आणि जनजागृती अशी मोठ्या प्रमाणात झालेली होती कारण का सुरुवात होती त्या गोष्टीला. अशा वेळेस माननीय किरण जाधव सर ऑन्कोलॉजिस्ट त्यांना ससूनचे ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की अरे विनोद ह्याच्यामध्ये मिनिमम 80% अल्कोहोल असेल सॅनिटायझरमध्ये तर त्याचा वापर लोकांना होऊ शकतो आणि त्याचा रिअल बेनिफिट भेटू शकतो. तर अशा टायमाला मग आपण आपल्याला माननीय ड्रग इन्स्पेक्टर साहेब तासकडकर सर असतील त्यांनी आम्हाला अशा पद्धतीचे सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याच्यानंतर लॉकडाऊन इमिजिएट झालं होतं त्या टायमाला रिक्षा म्हणा किंवा वाहतुकीची साधनं होत नव्हती. अशा वेळेस मी एक छोटा माणूस आहे, मी माझी जास्त काही पोहोच नाहीये, पण अशा वेळेस मी माझी गाडी किंवा मी असं एक आव्हान केलं समाजाला की बाबा मी माझे दोन्ही नंबर फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकले आणि अशा वेळी जर म्हणलं कुणाला जर इमर्जन्सी असेल मेडिकल इमर्जन्सी तर 10 मिनिटात मी तुमच्या इथे येईल आणि तुम्हाला त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे किंवा तिथपर्यंत नेणे याच्या प्रकारची जबाबदारी मी पार पाडेल. त्याच्यानंतर एक फेज अशी आली की भाजीपाला हा मध्यमवर्गीय लोकांना अवेलेबल होत नव्हता, मग अशा वेळेस ज्या दिवसापासून लॉकडाऊन आहे त्या दिवसापासून आजतागायत आपण सांगितलं होतं समाजाला आपण शब्द दिला होता की आम्ही फोटोग्राफी पुरतं काम करणार नाही, आम्ही काम केलं तर शेवटपर्यंत काम करू, वरवरची मलमपट्टी करणार नाही. त्याच्यानंतर COVID-19 विषयी जनजागृती आम्ही मोठ्या प्रमाणात केली, त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरोग्य शिबिर घेतलं, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा त्यामध्ये उपचार झाला आणि नुसतं आम्ही उपचार नाही केला की त्यांना आम्ही औषधं उपलब्ध करून दिली आणि त्याचा खूप मोठा परिणाम सकारात्मक परिणाम समाजावर झाला. तसंच एक फेज अशी आली होती की कामगार वर्गाला काम अवेलेबल नव्हतं आणि पैसा तर त्याच्याहून अवेलेबल नव्हता, अशा वेळेस आम्ही वास्तू ग्रुप जो आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपने आम्ही 100 लोकांचं पालकत्व घेतलं होतं. जोपर्यंत हा लॉकडाऊन संपत नाही जोपर्यंत ही फेज संपत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपण त्यांना अन्न धान्य शेवटपर्यंत आपण प्रोव्हाइड करत राहिलो. शेवटी आपल्या ग्रुपने त्यांना त्यांच्या घरी जायची व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचले तेव्हा आपण तो कार्य आपण थांबवलो.
अनेक प्रकारचे कार्य तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी केले आणि काळा बाजार जो मार्केटमध्ये होत होता त्याला कुठेतरी आळा घालण्याचं त्याला कुठे थांबवण्याचं या ठिकाणी काम तुमच्या माध्यमातून झाले. परंतु पुणे सारखं शहर हे खूप मोठं शहर आहे. या शहरामध्ये अनेक वस्तीचा भाग देखील आहे, झोपडपट्ट्या देखील या शहरामध्ये आहेत आणि सोबतच या शहराला आपण उद्योग नगरी देखील म्हणतो. या शहरामध्ये अनेक धनाढ्य लोकांची पण कमतरता नाही. अनेक नेते या ठिकाणी आहेत, पक्षाचे असतील, विपक्ष असतील, आजी असतील, माजी असतील. हे सर्व एवढी यंत्रणा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असताना एक सामान्य कार्यकर्ता किंवा गणेश मंडळाचा कार्यकर्ता किंवा एक सामान्य एनजीओच्या माध्यमातून कार्य करणारा सामान्य माणूस या ठिकाणी रस्त्यावर उतरून कुठेतरी नागरिकांना मदत कार्य या ठिकाणी करत होता. काय नेमकं तुम्ही संबोधित करू इच्छिता अशा मोठमोठ्या उद्योजकांना? परंतु एक लोकनेता म्हणून या ठिकाणी वावरतात त्या लोकांना, त्या नागरिकांना कशा पद्धतीने त्यांनी या कोविड-19 कालावधीमध्ये कार्य करायला पाहिजे का सांग. सर्वात पहिलं तर मी एक छोटस सांगू इच्छितो की पुणे महानगरपालिका जी आहे ती छोटी महानगरपालिका नाही आहे, ती 6,700 करोड रुपयाची महानगरपालिका आहे. आणि पुणे शहराची जी वस्ती किंवा लोकसंख्या आहे त्या पद्धतीने पाहिलं तर ह्या लोकांनी तर नक्कीच, सामान्य माणसांनी, सातली लोकांनी तर पुढे यायलाच पाहिजे होतं. पण ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेचा जो फंड आहे किंवा ज्या पद्धतीची आपली अर्थव्यवस्था पुणे महानगरपालिकेची, माझं असं म्हणणं आहे प्रामाणिक की पुणे महानगरपालिका पुणे शहराला सावरायला कुठेतरी कमी पडली. कारण का ज्या पद्धतीने आपण रोज पाणी काढतोय आणि रोज कुवा बनतोय अशी आपली आत्ताची कंडिशन आहे. कोणावर ब्लेम तर करू शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याची जी मर्जी आहे किंवा ज्याचं जी कामाची पद्धत आहे त्याला आपण तर बदलू शकत नाही. आणि कोणाला बोलणं म्हणजे आपण स्वतः खूप ग्रेट नाहीये. समोरच्या आपण ब्लेम करू शकतो. ज्या माणसाने कष्टाने उभं केलेलं आहे त्याला द्यायचं नसतं तर आपण त्याला म्हणू शकत नाही की तुम्ही द्याच म्हणून. आता त्याचे प्रश्न काय, त्यांनी कशा पद्धतीने केले किंवा समाजाने त्याला मदत केली आहे का नाही केली हा एक प्रश्न विचारायचा. आपण कॉमन मॅन आहे, आपल्याला ग्राउंड, आपलं रूट ग्राउंड्स आहे, त्यामुळे आपल्याला त्याची माहिती आहे किंवा नाही बाबा आपल्या घरात उपाशी असेल तर त्रास होतो, तर समोरचं घरात उपाशी तर आपण मी तिथे काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतो पण यांच्याबद्दल सांगणं म्हणजे मी चुकीचं वाटतंय मला. 6 लॉकडाऊन आज तक आहेत या ठिकाणी झालेले देशामध्ये, सोबतच तिसरा अनलॉक या ठिकाणी आता चालू झालेला आहे. खूप मोठा कालावधी या ठिकाणी निघून गेलेला आहे. या सर्व कालावधीमध्ये जे काही निर्णय कोविड-19 कोरोनाच्या संकटाला आटोक्यात आणण्यासाठी जे काही घेण्यात आले, मग ते केंद्र सरकारने केंद्राच्या पातळीवर घेतले, राज्य सरकारने राज्याच्या पातळीवर घेतले. आपण पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो तर पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. काय नेमकं तुम्ही या सगळ्या निर्णयाकडं, योजनाकडं, उपयोजनांकडं कशा पद्धतीने तुम्ही बघता? कोणत्या योजना या ठिकाणी खरोखर उपयोगाच्या होत्या किंवा याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या योजना या ठिकाणी, निर्णय या ठिकाणी झाले असते तर लवकर हे जे कोरोनाचं संकट आहे लवकर आटोक्यात आलं असतं असं तुम्हाला वाटतंय का? थोडीशी ढील बरतली गेली. पोलिसांनी प्रामाणिक काम केलं पण पोलीस प्रशासनाकडे जेवढे यंत्रणा पाहिजे तेवढी मोठ्या प्रमाणात यंत्रणा आपल्याकडे नाहीये. आणि लोकांनी या गोष्टी खूप हलक्यामध्ये घेतल्या. लोकांना वाटलं या आपल्याला काय होणार नाही, आपल्यापर्यंत काही येणार नाही, त्यामुळे याचे परिणाम समाजाला मोठ्या प्रमाणात आणि लोकांना भोगायला लागले. याच्यामध्ये निर्णय जे झाले ते चांगले झाले, नक्कीच चांगले झाले. कारण का तिथं जी बसलेले अभ्यासवीर लोक आहेत, डॉक्टर संजीव वावडे असतील, डॉक्टर हंकरे असतील, ते एक लेवल सर्टन करत तिथपर्यंत पोहोचले. पण ते अंमलबजावणी त्यांच्या खालच्या लोकांनी म्हणा किंवा त्याच्या खालच्या लोकांनी किंवा जे नगर म्हणजे सामाजिक नेत्यांनी जी समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे होती ती तेवढ्या प्रमाणात पोहोचली गेली का हा शंकेचा विषय. कारण का तिथं तिथपर्यंत पोहोचली गेली असती तर ही वेळ आली नसते असं माझं म्हणणं आहे. सर, आता शहरामध्ये लगभग तिसरा अनलॉक या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अनलॉक सुरू होत असताना सरकारच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने अनेक व्यवसायिकांना आता या ठिकाणी परवानगी दिली आहे की आपण आपला व्यवसाय जाऊन आता चालू करू शकतो. अनेक कर्मचारी वर्ग, नोकरदार घराच्या बाहेर पडून आता नोकरीसाठी जातोय, कामधंद्यासाठी या ठिकाणी जातोय. सोबतच एक सामान्य नागरिक म्हणून नागरिक देखील आता घराच्या बाहेर पडून काही खरेदी करतोय. काय नेमकं तुम्ही आव्हान कराल या नागरिकांना, या कर्मचारी वर्गांना किंवा व्यावसायिकांना? कशा पद्धतीने त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा एक नोकरदार काम करतोय तेव्हा त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने स्वतःची काळजी या ठिकाणी घ्यायला पाहिजे का सांग. सर्वात प्रथम तर ज्या पद्धतीने WHO ची गाईडलाईन आहे त्या पद्धतीने लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी म्हणजे लोकांच्या सुरक्षिततेसाठी जे काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या सगळ्यात पहिल्या तर केल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ सॅनिटायझर असेल, एक सोशल डिस्टन्स असेल, त्याच्यानंतर समाजाने पण मॅक्सिमम टू मॅक्सिमम घराच्या बाहेर पडण्यापेक्षा जेवढं खरीद गरज असेल तेवढंच काळापुरतं बाहेर पडलं सगळ्यात योग्य आहे. कारण का आता जी परिस्थिती आहे ती बिकट आहे, भविष्यामध्ये याचा परिणाम अजून मोठ्या प्रमाणात वजा वाढले तर पुणे शहर किंवा पुणे शहराची जी वैद्यकीय सेवा आहे त्याच्यावर येणारा ताण हा
म्हणजे अशक्य असेल. लोकांना अक्षरशः आत्ता सुद्धा बेड अवेलेबल होत नाहीये, त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त घराबाहेर टाळा सगळ्यात पहिली तो गोष्ट आहे. खरीच गरज असेल तर घरातली अशी व्यक्ती जी तंदुरुस्त असेल किंवा जो व्यायाम करत असेल किंवा जो सक्षम असेल, तर अशा व्यक्तीनेच बाहेर पडू नये, पण शक्यतो पडावे आणि त्यांनीच घराच्या सर्व गरजा पूर्ण करता येईल हे पाळावे. तसेच बाहेर गेल्यानंतर घरात आल्यानंतर आपले कपडे पहिले स्वच्छ धुवायला टाकावे. स्वतः निर्जंतुकीकरण झाल्यानंतर बाकी ज्यांची जेवढं जवळ जाता येईल त्यांच्याशी बोलता येईल आणि काम करता येईल ते त्या पद्धतीने काम करावं असं माझं म्हणणं. आताच आपण ज्यांच्यासोबत चर्चा केली, ज्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला, असे विनोद काळोखे सर, जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांनी आताच आपल्या मुलाखतीने सांगितलं कशा पद्धतीने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये सॅनिटायझर असेल, मास्क असेल या वस्तूंवर दर वाढ करून या ठिकाणी काळाबाजार चालू होता, त्या काळाबाजाराला रोखण्यासाठी सर्वप्रथम कार्य या ठिकाणी त्यांच्या मार्फत या ठिकाणी झालेले. सोबतच अनेक लोकांना या ठिकाणी भाजीपाल्याची दुर्व्यवस्था होत होती, दुर्व्यवस्था होत असताना न नफा न तोटा या बेसवर नागरिकांना कशा पद्धतीने तो भाजीपाला उपलब्ध करून देता येईल यासाठी यंत्रणा संपूर्ण प्रकारे त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी राबवली आणि जो काही भाजीपाला होता नियोजन करून नागरिकांना व्यवस्थित दरामध्ये ते घरपोच कशी सुविधा देतील त्यावर देखील या ठिकाणी कार्य केलं. वास्तू ग्रुप वास्तू डेव्हलपरच्या माध्यमातून अनेक त्यांच्या सदस्यांच्या वतीने या ठिकाणी 100 मजुरांचं पालकत्व या ठिकाणी घेण्यात आलं, त्यांची सगळी जबाबदारी या ठिकाणी घेण्यात आली. जे काही त्यांना गरजा पाहिजे, मग घरामध्ये अन्नधान्य असेल, घरामध्ये काही आरोग्य सेवा असेल, त्या संपूर्ण प्रकारची व्यवस्था त्यांच्या मार्फत या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. अनेक ठिकाणी प्रभागात जाऊन, वार्डमध्ये जाऊन, वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या मार्फत आरोग्य तपासणी, आरोग्य फवारणी या ठिकाणी करण्यात आली. अशा प्रकारचे विविध कार्य या ठिकाणी सर तुम्ही आमच्या या मुलाखतीने सांगितलं. आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला, संपूर्ण कार्याचा आढावा आमच्या या मीडिया वर्ल्ड न्यूज चॅनलला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि या कामी मला ज्यांनी मदत केली, माननीय सदानंद शेट्टी चेअरमन साहेब, त्याच्यानंतर डॉक्टर संजीवजी वावरे, रामचंद्र आरोग्य प्रमुख पुणे शहर रामचंद्र हंकरे सर, डॉक्टर किरण जाधव सर, डॉक्टर समीर जाधव सर, अतुल कदम आमचे पार्टनर, त्याच्यानंतर संतोष मिंडे, अजून भरपूर नावं आहेत अशी इथे घेण्यासारखी आहेत, पण वेळेअभावी मी ती घेत नाही. त्या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य लागलं, ते भविष्यामध्ये लागवत राहू. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेजेंस मदत नाही कर्तव्य. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनेशनल पुणे, विच इज इंडियाज बिगेस्ट एंड फर्स्ट आईएसओ सर्टिफाइड लामा फेरा हीलिंग रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर. ही हैज डिवोटेड हिज लाइफ फॉर सुसाइड फ्री इंडिया मिशन एंड स्पॉन्सरिंग 50 एचआईवी प्लस किड्स एजुकेशन एंड हेल्थ केयर. Lama Fera healing is 2,500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Fera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books, Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fera Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafera.com.